नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी जागरण मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मिलेनियम फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड 2023 स्पॉन्सर्ड बाय महिंद्रा ट्रॅक्टरच्या माध्यमातून अनेक यशस्वी शेतकऱ्यांना पुरस्कार मिळतोय. संपूर्ण देशभरातील शेतीशी नाळ जोडल्या जाणारे शेतकरी इथे जमा झालेले आहेत आणि त्या सर्व यशस्वी उत्पादक शेतकऱ्यांना इथे अवॉर्ड मिळत आहे आणि त्या संदर्भात काही अवॉर्ड मिळालेल्या शेतकऱ्यांच्या आपण मुलाखती घेत आहोत. त्यांच्या एकंदरीत आयुष्यातील प्रवासाबाबत, शेतीविषयक प्रवासाबाबत आपण जाणून घेत आहोत. तर आज आपल्यासोबत एक शेतकरी जोडलेले आहेत, त्यांच्या संदर्भात आपण जाणून घेण्या अगोदर सर्वात पहिल्यांदा सर तुम्हाला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचं मनापासून कृषी जागरणकडून अभिनंदन. तर सर, तुमच्या बाबतीत आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगा. मी अतुल मधुकर डेरे, कंपोस्ट कौटी, तालुका वाई, जिल्हा सातारा. मला एकूण 35 एकर क्षेत्र आहे वडलार्जी. त्यामध्ये आम्ही ऊस, हळद, आले, केळी, पपई आणि व्हेजिटेबलमध्ये सांगायचं झालं तर टोमॅटो आणि स्ट्रॉबेरी, फळामध्ये स्ट्रॉबेरीचा विषय घेऊन आम्ही त्या संपूर्ण क्षेत्रावर 35 एकरावर आम्ही स्वयंचलित ऑटोमेशन यंत्रणा डेटाफेम कंपनी जी बसवलेली आहे त्यामध्ये नेटबिट या कंट्रोलर मार्फत मोबाईल मार्फत कंट्रोलिंग, फर्टिगेशन, इरिगेशन या अत्याधुनिक साधनाचा वापर करून माझे संपूर्ण 35 एकर क्षेत्र फर्टिगेशन इरिगेशन पूर्ण 8 तासामध्ये मी 40-42 अंश टेम्परेचर ज्या मे महिन्यात असतं त्या टेम्परेचरला आम्ही 8 तासामध्ये फर्टिगेशन इरिगेशन करून आम्ही आमच्या शेतीचे पूर्ण नियोजन करू शकतो. निश्चितच तुम्ही आता खूप छान पद्धतीने सांगितलंय, तुम्ही व्हेजिटेबल्सची पण शेती करता, फ्रूटची पण शेती करता, त्याच माध्यमातून तुम्ही हे जे काही उत्पन्न घेता त्यात सर्वात जास्त तुम्हाला कोणतं उत्पन्न चांगलं मार्जिन देतं? आता जेवढे मी पिकांची नावं घेतली ते संपूर्णपणे कॅश क्रॉप आहे. प्रत्येक पिकाचा विषय वेगळा वेगळा आहे. शुगर केन मध्ये आम्ही 120+ उत्पादन घेतो, त्यामध्ये ठराविक सरासरी 3000 रुपये जरी कारखान्याकडून भेटला तरी आम्हाला चांगल्या पद्धतीने एक हुकमी पैशाचा स्रोत म्हणून शुगर केन पाहू शकतो. तसेच आल्यामध्ये आम्ही गेल्या वर्षी उच्चांकी उत्पादन घेतले. या आल्याच्या पिकामध्ये आम्हाला साधारण 10 एकर आमचं गेल्या वर्षी 22-23 आल्याचं हार्वेस्टिंग झालं, त्यामध्ये आम्ही साधारणतः 1.5-2 कोटी रुपये आम्ही या आल्याच्या उत्पादनातून तयार केले. तसेच केळीमध्ये आम्ही सांगायचं झालं तर साधारण आल्याच्या अगोदर आमची केळीचा विषय होता, त्यामध्ये आम्ही 41-42 टनापर्यंत आम्ही केळीचं उत्पादन घेतलं. त्यातील काय डोमेस्टिक मार्केटला विक्री झाली आणि काय केळी एक्सपोर्टही आम्ही करू शकलो. त्याचबरोबर व्हेजिटेबलमध्ये टोमॅटोचं उत्पादन आम्ही चांगल्या पद्धतीने घेत असून गेल्या आता जून महिन्यामध्ये आम्हाला उच्चांकी बाजार टोमॅटोचे आम्हाला एका कॅरेटला साधारण 2500 रुपये आम्ही एका कॅरेटचं टोमॅटोच्या या उच्चांकी दराबरोबर आम्ही साधारण 1 एकरी 50 टन टोमॅटोचं उत्पादन घेऊ शकलो. ते टोमॅटोचं आर्थिक गणित सांगायचं झालं तर आम्हाला 2 एकर आमचा या तेजीच्या काळामध्ये टोमॅटोचा फड होता, त्याचे जवळजवळ 70-80 लाख रुपये आम्ही या 2 एकरामध्ये आम्ही तयार करू शकलो साधारण 2 महिन्यामध्ये. आणि आता आम्ही स्ट्रॉबेरीकडे वळलेलो आहे. स्ट्रॉबेरीचे आर्थिक गणित सांगायचं झालं तर 1 एकरी 20,000 रुपये प्लांटेशन 1 एकरामध्ये होते स्ट्रॉबेरीचं आणि साधारण स्ट्रॉबेरीचं एका झाडापासून 800 ते 1 किलोपर्यंत जरी माल पकडला आणि 850 रुपये केजी लूज माल जरी पकडला तरी 1 एकरी स्ट्रॉबेरीचं आर्थिक गणित 10 लाखाच्या वर किंवा त्याच्या प्लस होऊ शकतं, कमीत कमी 50 रुपये या दराने. असा आमचा साधारण शेतीचा ठोकताळा आहे. बरोबर, तुम्ही आता खूप छान पद्धतीने एक आर्थिक गणिताच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगितलंय की तुम्ही कशा माध्यमातून शेतीत कोणकोणती फळ उत्पादक शेतीमध्ये तुम्ही कोणकोणती पिके लावता, कोणकोणते उत्पादन घेतले जाते आणि त्या माध्यमातून तुम्ही किती कमवता. पण तुम्ही आत्ता बोलले की मी इतकं उत्पादन घेतो आणि मला यातनं इतकी कमाई मिळते. तर आत्ता सध्या जी दुष्काळजन्य महाराष्ट्रात परिस्थिती चालू आहे, कुठे दुष्काळी भाग आहे तर कुठे अवकाळी गारपिटी पावसामुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे, तर अशा परिस्थितीत ते तुमच्याही भागात असू शकतं, तर मग अशा परिस्थितीत तुम्ही त्यावर मात कशी करता? दुष्काळाचा सामना प्रत्येक जिल्हा वाईज रिजन वाईज वेगवेगळ्या पद्धतीने समोर येतोय. आता आमचा हा पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे, तो आमच्या यंदाही दुष्काळी जणू परिस्थिती, पण आम्ही आमच्या गावाच्या माध्यमातून गावातील काही ठराविक लोक आहेत, लोक चांगली लीड आहेत,
तर त्यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या ओढ्याला खोलीकरण रुंदीकरण करून त्यातला गाळ काढून त्याच्या माध्यमातून आम्ही शेतशिवाद रस्ते तयार केले आणि त्या रस्त्यातून खोलीकरण रुंदीकरून आम्ही ज्या ज्या ठिकाणी पाणी अडवायच्या ज्या ज्या संधी आहेत तिथे आम्ही आमच्या गावात 27 ते 28 डॅम पूर्णपणे आम्ही सिमेंट काँक्रीटकरण आमचे आमदार साहेब मकरंदाबा पाटील वाई तालुके वायखंडाळ महाबळेश्वर तालुक्याचे आमदार साहेबांच्या माध्यमातून 28 ते 30 डॅम आम्ही आमच्या गावात आम्ही निर्माण करू शकलो. निश्चितच म्हणजे एकंदरीत तुम्ही शेतीच्या माध्यमातून आपण पाण्याचा दुरुपयोग न करता पाण्याचा कशा पद्धतीने पाण्याचा साठा केला पाहिजे आणि कशा पद्धतीने नंतर निश्चितच ते पाणी आपल्या शेतीसाठी उपयोगी पडेल हे खूप छान पद्धतीने आम्हाला सर्व प्रेक्षकांना सांगितलंय. सर, तुमचं या मिलेनियम फार्मर अवॉर्ड 2023 स्पॉन्सर्ड बाय महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या या पुरस्कारासाठी तुमचं सिलेक्शन झालं, तुम्हाला हा पुरस्कार मिळाला, तर निश्चितच तुमच्यासोबत तुम्हाला अनेक शेतकरी इथं भेटले आहेत, तर तरी देखील तुम्हाला सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन. तर आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.